नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी सुरुवातीला आपण बघूया। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या मुद्द्यावरून आता एक नवा वाद पेटलाय। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर मेंढपाळांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। यासाठी कार्यकर्ते आणि मेंढपाळांना घेऊन पडळकर यांनी सांगलीकडे कूच केली। यावेळेला पोलीस आणि कार्यकर्त्यांदरम्यान बाचाबाची सुद्धा झालेली आहे, मात्र पोलिसांचा विरोध न जुमानता कार्यकर्ते पुतळ्याच्या दिशेने निघाले, त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे। गोपीचंद पडळकर पुतळ्याचं अनावरण करण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। त्यांच्या सोबत भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, इतर जिल्ह्यांमधून आलेले कार्यकर्ते देखील आहेत। आपल्या माध्यमातून मी प्रशासनाला विनंती करतो की इतकी तुम्ही ताकद वाया घालवू नका। हजार हजार पोलीस लावायची काही गरज नाही। इथं काही कुठला अतिरेकी घुसायला लागला नाही। सांगलीमध्ये दोन दोन तीन तीन मर्डर एके दिवशी होते, तिकडे तुम्ही लक्ष घाला। इथं अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं लोकार्पण होत आहे आणि ते खूप चांगल्या दिमाखात आम्ही करायचं ठरवलं आहे। आणि तुम्ही जशा पद्धतीनं तिथं विरोध आणि आक्षेप घेताय, लोक सगळी बघतायत। पालकमंत्र्याच्या सूचनेनुसार किती प्रशासनानं वागायचं हे सुद्धा त्यांनी ठरवलं पाहिजे। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आसिफ मुरसल आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। आसिफ पडळकर आपल्या भूमिकेवर ठाम दिसत आहेत, मात्र या सगळ्यामध्ये पोलीस आणि कार्यकर्त्यांदरम्यान बाचाबाची झाल्याचा प्रकार घडला आहे। आसिफ, काय नेमकी सध्याची तिथली परिस्थिती? अजिंक, आताच आपण विजयमध्ये पाहू शकता की सध्या आपण आहोत विजयचे राजे मल्हारराव होळकर, आपण विजयमध्ये पाहू शकता त्याच्या पद्धतीनं कार्यकर्ते जनतेत आहे। आणि काही वेळापूर्वी या इथं कार्यकर्त्यांनी पुलिसांना बॅरिकेड करून त्यांच्या वॉर्डमध्ये प्रवेश केलेला आहे। आपण बघू शकता की कार्यकर्त्याचं जनतेमध्ये आणि गोपीजी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आम्ही उद्घाटन केलेलं आहे। आता येथील या कार्यकर्त्यांनी उद्घाटन केल्यामुळे ते जनतेच्या वाजवत आहेत। आपण बघू शकता त्याच्या पद्धतीनं जल्लोष सुरू आहे। आणि आज गोपीजी पडळकर आपल्या ठाम आहेत की उद्घाटन करणारच आणि ते उद्घाटन करण्याचं तरी स्पष्ट घोषणा करतील, परंतु बिल्कुल। आसिफ आणि सदाभाऊ खोत आणि इतरही काही पदाधिकारी भाजपचे नेते देखील या ठिकाणी आलेत का? काय नेमकी त्याबद्दलची माहिती देता येऊ शकेल? आणि मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात केला गेला आहे। आसिफ, सविस्तर याबद्दल काय सांगा? आदित्य, यामध्ये सदाभाऊ खोत, सुधीर गाडगे आणि सुरेंद्र काडे हे आमदार लोक सर्व भाजपचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण पाहू शकता की सध्या गोपीचंद पडळकर इथे या ठिकाणी चौकात बसलेले आहेत आणि त्याच्याबरोबर जे काही भाजपचे पदाधिकारी असतील, इतर भाजपचे मित्रपक्ष असतील, त्यांचे पदाधिकारी आणि अहिल्याबाई होळकर मानणारे कार्यकर्ते, त्या सर्व कार्यकर्त्यांनी इथे जल्लोष करत या ठिकाणी कुपवाडच्या चौकामध्ये जमा झालेले आहेत। अजिंक्य, बिल्कुल। आसिफ आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला गेलेला आहे, ज्यावरून गोपीचंद पडळकर यांनी देखील निशाणा साधलाय की इतका मोठा पोलीस बंदोबस्त नेमका कशासाठी? आसिफ, त्याबद्दल काय सांगाल? कारण का जिल्हाधिकाऱ्यांनी अगोदर या अगोदरच 4 दिवसापूर्वी या ठिकाणी 100 मीटरच्या अंतरामध्ये जमावबंदी आदेश लागू केला, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनानं मोठे फौज पथक तयार केलं आहे। परंतु गोपीचंद पडळकर हे आपल्या निर्णयावर ठाम होते आणि ते त्यांनी त्या दिलेल्या टायमानुसार 4 वाजता इथे त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचं लवा जमाचं अधिकाऱ्यासह त्यांच्या इथं हजर झालेले आहेत आणि त्यांनी जे काय उद्घाटन करायचं होतं ते उद्घाटन करणारच अशा भूमिकेवर ठाम आहेत। परंतु कार्यकर्त्याकडून सांगण्यात येते की उद्घाटन आम्ही केलेलं आहे, परंतु थोड्या वेळात कळेल की उद्घाटन झालं की नाही झालं, परंतु कार्यकर्ते जल्लोष करत आहेत। अजिंक्य, बिल्कुल। आसिफ, आपल्या आजूबाजूला काही कार्यकर्ते असतील, त्यांची निश्चितपणे प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न आपण करूया। काय नेमकं त्यांचं म्हणणं हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे। आसिफ, आसिफ आवाज येतोय माझा आपल्यापर्यंत? आसिफ, आपल्या आजूबाजूला काही कार्यकर्ते असतील तर त्यांची देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया।
अजिंक्य आपण पाहू शकता व्हिज्युअल मध्ये कशा पद्धतीने गोपीचंद्र पडळकर त्याच्यावर कार्यकर्ते एका दिशेने कूच करत आहेत. तर त्या त्या स्मारकाच्या चौकात आहेत, परंतु ज्या पोलिसांनी बॅरिकेड केलेलं होतं त्या ठिकाणून कडेनं येथे इतर कार्यकर्ते ज्या जंगलाच्या मधून कुठून चाललेले आहेत, ज्या ठिकाणी शेत आहे त्या शेतातून पाहू शकता आपण व्हिज्युअल मध्ये इतर कार्यकर्ते ज्या जंगलाच्या मधून कुठून चाललेले आहेत, ज्या ठिकाणी शेत आहे त्या शेतातून पाहू शकता आपण व्हिज्युअल मध्ये कशा मध्ये पद्धतीनं गोपीचंद पडळकर बर आसिफ, या सगळ्या पुतळ्याच्या अनावरणाच्या मुद्द्यावर हा सगळा प्रकार आता आपण पाहतो आहोत सांगली मधला, पण गोपीचंद पडळकर आपल्या भूमिकेवर ठाम होते, या पुतळ्याचं अनावरण केलं गेलं आहे का, कार्यकर्त्यांनी केलंय का, गोपीचंद पडळकर यांनी काही माहिती दिली आहे का या संदर्भात? आसिफ, काय नेमकं घडतंय तिकडे? फटाकडे सुद्धा वाजल्यात, परंतु गोपीचंद पडळकरने अधिकृत घोषणा केली नसल्यामुळे थोडं थर्मामीटर निर्माण झालेलं आहे, परंतु आपण गोपीचंद पडळकर यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. आपण पाहू शकता कार्यकर्त्याचा कसा घराडा आहे, हा घराड्यामधून गोपीचंद पडळकर साहेब उद्घाटन झाले का? लोकांची जेव्हा भावना असते तेव्हा पोलीस प्रशासन आणि सरकार काही अडवू शकत नाही. हे पुन्हा एकदा शिफ्ट झालं, एकदा लोकांनी ठरवलं तर त्या तुम्ही अडवू शकत नाही कितीतरी पोलीस बळाचा वापर केला तरी. परंतु अनेक प्रयत्न झाले आपण पाहिलं. गोपीचंद पडळकर यांनी आता प्रतिक्रिया दिलेली आहे, अनावरणाचा जो कार्यक्रम आहे तो पार पडल्याचं त्यांनी अधिकृतरित्या आता जाहीर केलेलं आहे. लोकांच्या भावनेपुढे प्रशासन पोलीस काही करू शकत नाहीत असंही त्यांचं म्हणणं आहे. या सगळ्या मुद्द्यावरून राजकारण रंगतंय की काय अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. मात्र अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या मुद्द्यावरून हा जो सगळा वाद रंगलेला होता, या वादाचे पडसाद येत्या काळात उमटण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. आपण पाहिले ही दृश्य, पुतळ्याचं लोकार्पण झाल्याचा पडळकर यांनी दावा केलेला आहे. लोकांची जी भावना होती, कार्यकर्त्यांची जी भावना होती, तीच भावना आपण पुढे नेत या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम पार पाडल्याचं पडळकर यांनी सांगितलेलं आहे. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. ड्रोनद्वारे आपण आता या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे, लोकार्पण केलेलं आहे, असं पडळकर यांनी प्रतिक्रिया देत म्हटलेलं आहे. सांगलीमधली ही दृश्य आपण सध्या पाहतो आहोत. पुतळ्याचं लोकार्पण झाल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे. ड्रोनद्वारे आपण हे लोकार्पण केलं आहे असं पडळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. आसिफ मुरसल आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेतच. आसिफ, लोकार्पण झाल्याचा दावा पडळकर यांनी केलेला आहे, ड्रोनच्या सहाय्यानं आपण लोकार्पण केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आसिफ, काय सांगता येईल याबद्दल? राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यावरती केली गेलेली आहे आणि लोकार्पण सोहळा आता संपन्न झालेला आहे. तथापि लोकांच्या हातून पुष्पवृष्टी होण्याच्या अगोदर मेंढपाळांच्या हस्ते पुष्पवृष्टी या ठिकाणी झालेलं आहे, याचं मोठं आम्हाला समाधान. नक्की पापी कोण? तुम्ही आता पापीचा उल्लेख केलेला आहे या बाईट मध्ये, नक्की पापी कोण? बहुजन समाज, धनगर समाज, हा राजमाता अहिल्याबाई होळकर तो पुण्यवान आहे. त्या समाजाला डावलून त्या ठिकाणी काही मंडळी उद्घाटनाचा खाट घातलेला होता, तो समाजानं उचलून लावला. त्यांना माहित नाही हे छत्रपती शिवाजी राजांचा महाराष्ट्र आहे, तिथं आम्हाला गणिमिका वाकवतो. पण पोलिसांचा खूप मोठा दबाव होता, पाऊस पाट्या होता, तुमच्याशी पोलिसांचं आणि प्रशासनाचं काही बोलणं झालेलं का ज्यावेळेस तुम्ही आला? मी
आणि लोकार्पण सोहळा संपन्न होईल ते म्हणलं परवानगी नाही. मग 2 तारखेला परवानगी कशी आहे आणि त्यांना सांगितलं की आम्ही आमच्या बरोबर कुत्र्याला दगड मारला कुत्रा दगडाला चावतो, वाघाला दगड मारला तर वाघ दगडाला चावतोय, दगड ज्या दिशेने येतो त्याच्या नरडीचा स्फोट होतो. गोपीचंद पडळकर हा बहुजन समाजाचा वाघ आहे. वाघ पाहिलं सदाभाऊ खोत यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. पडळकर यांनी दावा केलेला होता की पुतळ्याचं लोकार्पण केलं गेलेलं आहे, ड्रोनद्वारे आम्ही हे लोकार्पण केल्याचं पडळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं होतं. सदाभाऊ खोत यांनी देखील याच पद्धतीची प्रतिक्रिया दिलेली आहे. सोबतच पोलिसांच्या भूमिकेविषयी देखील प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या मुद्द्यावरून मोठा वाद रंगलेला होता. मात्र या पुतळ्याचं लोकार्पण अनावरण हे झालेलं आहे, पार पडलेलं आहे असं गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. MIM कडून महाविकास आघाडीला युतीचा प्रस्ताव दिला गेल्याच्या एका मुद्द्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं होतं. आता खासदार इम्तियाज जलील यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात खासदार करण्यामध्ये शिवसेनेचे राज्यमंत्री असलेले अब्दुल सत्तार यांचा सिंहाचा वाटा असल्याचा गौप्यस्फोट इम्तियाज जलील यांनी केला आहे आणि यामुळेच अनेकांच्या भुवया आता उंचावल्या आहेत. पक्ष वेगवेगळे असले तरी जलील यांच्यासोबतची आपली घट्ट मैत्री असल्याची कबुली राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेली आहे. खंडाळा इथल्या एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. इसे बनाना चाहे तो यू बना सकते हैं. मैं अगर लोकसभा में आज अगर गया हूं तो भले ही आज वो शिवसेना के अंदर है लेकिन मुझे वहां भेजने में इनका बहुत बड़ा हाथ है और ये मैं बार बार बोलते रहता हूं और जितनी बार बोलता हूं तो उनको उतनी ही तकलीफ होती है जिन्हें आप बुलाए हैं आज के. महाराष्ट्राची खबर बात मध्ये वेळ झाली एका ब्रेकची, बघत रहा News 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अमरावतीतल्या येवदा इथल्या ग्रामसभेत पाणी टंचाईवरून राडा झाल्याचं समोर आलेलं आहे. या सभेत सामाजिक कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे. भीषण पाणी टंचाईवरून या सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. पाणी प्रश्नावरून काही जणांनी प्रशासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता बैठकीदरम्यान बाचाबाची झाली आणि यातून 4 जणांनी माहिती अधिकार कार्यकर्ते नकुल सोनटक्के यांना मारहाणही केली. या प्रकरणी दर्यापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती पिता पुत्रांसह चौघांच्या विरोधात येवदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसदजवळच्या शिलोणा घाटात चालत्या बसला आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये खळबळ माजलेली होती. पुसद आगाराची बस नांदेडकडे जात असताना या बसनं अचानक पेट घेतला. या बसमध्ये 35 प्रवासी प्रवास करत होते, मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीमुळे बसचा समोरचा भाग पूर्णपणे जळालेला आहे. बसला लागलेल्या आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यात शेतात लागलेल्या आगीमुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. मालेगाव इथं ही घटना घडली आहे. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये 7 एकर ऊस आणि 3 एकर मधला गहू जळून खाक झालाय. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महाराष्ट्राची खबरबातमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.